रेल्वे जम्बो मालधक्क्यातील सिमेंटची पोती चोरून चोरट्यांनी गुड्स शेडमधील सिमेंटच्या पोत्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. सोलापूरच्या रेल्वे जम्बो मालधक्क्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सोलापूर हुंडेकरी असोसिएशननं या संदर्भात वारंवार रेल्वे प्रशासनाला विनंती करून देखील प्रशासनानं या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमला नाही, त्यामुळं दिवसेंदिवस चोऱ्यांच्या या प्रमाणात वाढच होत चालली आहे. दरम्यान शुक्रवारी चोरट्यांनी जम्बो गुड शेड्समधील 150 सिमेंटच्या पोत्यांवर डल्ला मारला. गुड शेड्समध्ये शिल्लक राहिलेल्या सिमेंटच्या पोत्यांना धारदार शस्त्रांनी फाडण्यात देखील आलं. पोते फाडून सिमेंट बाहेर टाकण्यात आलं. या चोरीच्या घटनेमुळे हुंडेकरांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालं आहे. दरम्यान रेल्वे गुड शेड्समधील सुरक्षेच्या प्रश्नावर 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक होणार असून मालधक्क्याला सुरक्षा न मिळाल्यास 1 सप्टेंबरपासून मालधक्काच बंद करण्यात येईल असा इशारा शिवानंद कोणापुरे यांनी यावेळी दिला. पोत्यातून 75% माल सगळा रिलीज झाला होता, पण राहिलेल्यापैकी 400 पोते एका सेक्शन नंबर 60 होते. सकाळी आम्ही पाहिलं ते कमीत कमी 150 पोते कमी होते, आणि राहिलेल्या पोत्यापैकी 150 पोत्याला तलवारी वगैरे मारून पोते पाडून त्याचं नुकसान केले होते. आणि ही गोष्ट अशी आता रोजच्याच आंगवळणीची झालेली आहे. सगळ्या प्रशासनाला पत्र दिले, सगळ्यांना सांगितलं, निवेदन दिले, पालकमंत्र्यांनासुद्धा ही जी कल्पना दिली, पालकमंत्र्यांनीसुद्धा सगळ्यांना फोन करून सांगितलं की बाबा याचा बंदोबस्त करा म्हणून, पण आज पाहिजे तो काय बंदोबस्त झालेला नाही. आणि आता पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून 28 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलण्यात आलेली आहे, आणि त्या बैठकीला जर ठोस निर्णय झाला तर हा मालधक्का चालू राहील, अन्यथा 1 सप्टेंबरपासून हा मालधक्का पूर्णतः आम्ही हुंडेकरी असोसिएशनच्यातर्फे बंद ठेवण्यात येणार आहे.